आहे, सुटा फुटा तू रोजच राहे, चाचा रुबाब राजेश आहे, सुटा फुटा तू रोजच राहे, जगात गाजा बाजा, चाचा जगात गाजा बाजा. आज भीम आर्मीतर्फे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समितीचे अध्यक्ष गणेश सपकाळ यांनी आंदोलन छेडलं. त्या ठिकाणी गांधी पुतळा ते महानपद चौक या ठिकाणी ते खोदकाम करत झालं, रस्त्याचं काम सुरू करण्यात येणार होतं, पण तो समितीचं म्हणणं होतं की 14 एप्रिल तोंडाशी आलेली आहे, रस्ता का खणला, अशा पद्धतीने त्याने आंदोलन केलं होतं. सर्वप्रथम बुरा सपकाळ यांनी आंदोलन केलेलं हे रास्त होतं, 14 एप्रिल आहे आणि साडीबाग आमचा समाजाचा बालीकिल्ला आहे, सर्वात जास्त गाड्या तिकडून निघतात आणि प्रशासनाला देखील माहिती आहे. असे असताना त्या ठिकाणी बी एन सीने जे काम केलं ते अतिशय चुकीने केलं, त्यांनी आधी प्रशासनाशी बोलायला पाहिजे होतं, प्रतिनिधीशी बोलून घ्यायला पाहिजे होतं आणि नंतरच काम चालू करायला. आता 14 एप्रिल आहे, रामनवमी आहे, असे सण या ठिकाणी येणार आहे आणि भुसाळ शहरातला तो मुख्य रस्ता आहे, त्या मुख्य रस्त्यातूनच सर्व वाहतूक होतात, म्हणून ठेकेदाराने असं करायला नाही पाहिजे होतं आणि BMC च्या अधिकाऱ्याने देखील त्या ठिकाणी प्रशासनाशी किंवा समितीचे अध्यक्षाशी अशी चर्चा करायला पाहिजे. आता मी बघतो दरवर्षी रामनवमी असेल, गणपती असेल, दुर्गादेवी असेल, शिवजयंती असेल, अशा अनेक समाजाच्या अनेक जयंत्या आहेत. प्रत्येक जयंतीचा प्रत्येक माणसाचा प्रत्येक अध्यक्ष केला जातो, परंतु प्रशासनाने आत्तापर्यंत अध्यक्ष किंवा समितीची अशी कधीच चर्चा करत नाही का तुमचा मुख्य रस्ता कोणता आहे, तुमच्या रस्त्यातून तुम्ही कोणत्या मार्गाने जाणार आहे, तुम्हाला त्या रस्त्याने रहदारीमध्ये काय काय घडते, कुठे काय, कोणत्या मार्गाने मी दुरुस्ती करू, अद्यापर्यंत प्रशासनकडून अशी मीटिंग होत नाही आणि मीटिंग होत नाही आणि ते रस्ते दुरुस्त होत नाही, त्याच्यामुळे असा गोंधळ होतो. आज भुरा सपकाळ्याने जे केलं त्यांना, त्या भुरा सपकाळाला आम्ही सर्व समाजाचे आणि कार्यकर्त्यांनी आज आंबेडकर जयंतीचा उत्सव समिती अध्यक्ष केलेला आहे, संपूर्ण जयंतीची जबाबदारी भुरा सपकाळ्याने दिलेली आहे, म्हणून भुरा सपकाळे याचं जे आंदोलन होतं ते रास्त होतं आणि रास्त असल्यामुळे प्रशासनाने याची बाब लक्षात घ्यायला पाहिजे होती, तुरंत लगेच तिथे थांबायला पाहिजे होतं, आंदोलन करण्याची गरज यायला पाहिजे होती, परंतु या ठिकाणी आता ते आंदोलन झालं त्याबद्दल वंदानी पण आता यापुढे देखील प्रशासनाने लक्षात घ्यावा, ज्या उत्सव असतील, सण असतील, त्या अध्यक्षाशी शासनाने चर्चा करावी, तुमची कोणत्या रुटीनने जाणार आहे, किती लोक राहणार आहे, किती गाड्या निघणार आहे, या पद्धतीने जर प्रशासनाने केलं तर मला वाटतं असे आंदोलन करण्याची गरज पडणार. खऱ्या अर्थाने तर या ठिकाणी BMC ची चुकी आहे आणि ठेकेदाराची चुकी आहे. ठेकेदाराला जर माहिती आहे का या ठिकाणी 14 एप्रिल या 14 एप्रिलच्या माध्यमातून या मार्गाने सगळ्या गाड्या जातात. तायडेसाहेब आहे तिथे, तायडेसाहेबांना माहिती घ्यायला पाहिजे होती, तायडेसाहेब नवीन आहे, माहिती घ्यायला पाहिजे जयंतीचा काय जातं म्हणून, परंतु या ठिकाणी प्रशासनाचे ज्या BMC चा जो या तालुक्याचे साहेब आहेत ते तायडेसाहेब समाजाचे आहेत, मला वाटतं त्यांनाही या गोष्टी त्यांच्या नॉलेज नसणार आणि स्थानिक लोकांनी त्यांना ही माहिती दिली नाही, ठेकेदाराची जबाबदारी होती माहिती देण्याची, पण तो ठेकेदाराने या माहिती दिलेली नाही. संजू भाऊनी मागच्या वेळेस आमदार साहेबांनी मागच्या महिन्यात उद्घाटन केलं होतं, या महिन्यात केलं नव्हतं, तर ज्यावेळेस संजू भाऊ सावकरांनी उद्घाटन केलं त्यावेळेसच ठेकेदाराने की दुसऱ्या दिवशी काम लावायला पाहिजे होतो, तायडेसाहेबांनी BMC परिषदेने दुसऱ्या दिवशी तिथे काम लावायला पाहिजे होतं. मग तुम्ही जर आमदार साहेब सारखे लोक उद्घाटन करून जातात आणि तुम्ही महिन्याने 15-15 दिवसांवर उद्घाटन करतात आणि आईन उत्सवाच्या वेळेस, जयंतीच्या वेळेस तुम्ही उद्घाटन करून त्या ठिकाणी वातावरण गरम करून आणि लोकप्रतिनिधीला बदनाम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात, याचा खऱ्या अर्थाने जबाबदार या ठिकाणी BMC प्रशासन ठेकेदार आहे. आमदार साहेबांशी मी बोललो, आमदार साहेब म्हणजे राजूभाऊ मला याविषयी माहित नाही आहे आणि घ्या, मी उलट त्यांना सांगितलं का जयंती निघताना तिथे कस मिस मारून सर्व रस्ता व्यवस्थित करून द्या, अशी आमदार साहेबांची भूमिका होती आणि आज मी आमदारांची बाजू घेत नाही, मी अनेकदा आमदार साहेबांच्या विरोधात बोलतोय आणि बोलत आलेलो आहे, परंतु जी सत्य परिस्थिती आजची मी ते सांगतो. आता इलेक्शन लागलेलं आहे, इलेक्शनमध्ये काय असतं, आमच्या समाजाचे सोडून इतर समाजाचा माणूस ते वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करतो आणि लोकांना चिडवण्याचा प्रयत्न करतो, याचं देखील आपल्या समाजाच्या लोकांनी याची या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे आणि यापुढे असं आंदोलन करण्याची गरज पडली प्रशासनाची जबाबदारी आहे. आता आमची मागणी अशी राहणार आहे, ठेकेदार आणि BMC अधिकाऱ्यांची तक्रार मी CO साहेबांकडे करणार आहे आणि ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे, ठेकेदाराच्या लापरवाहीमुळे
हे जे वातावरण झालं प्रशासनाला त्रास झाला, आमदार बदनाम झाले, समाजात वातावरण वेगळी निर्माण झाली, आम्हाला त्रास झाला, याच्या विरुद्ध आम्ही आता ठेकेदाराच्या विरुद्ध कारवाई करणार आहे. ठेकेदारांना काळी यादीत टाका अशी आम्ही आंदोलन करणार. सूर्य तू शिल्पकार तू भारताचा तू सत्वमुख नायका, रूढी त्या परंपरा दिव्यतेच्या तूच सकल न्यायदायका. भीमराया माझा भीमराया, भारताचा पाया. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.